देवगड आंबा सुगंध घ्यायचा असेल तर एखाद्याच्या दरवाजात गेला आणि आंबा दरवाजा उघडल्याबरोबर त्याचा सुगंध. तर आपण नमस्कार मंडळी, आपण आलो आहे मयेकर बंधूंच्या स्टॉलवर. तर ते सांगणार आपल्याला देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस याच्यामध्ये फरक काय आणि तो कसा ओळखायचा, तर काय सांगाल मला? साधारण रत्नागिरी फळ हे थोडंसं लांबट असतं. बरोबर, लांबट असतं. लांबट त्यात ही फळ बघण्या कापण्यापूर्वीची पद्धत. बरोबर, लांबट असतं आणि थोडंसं पिवळापणा जास्त असतो. बरोबर, पिवळापणा जास्त असतो. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यानंतर देवगड फळ हे साधारण देवगड फळाचा आकार हा गोल पद्धतीने असणार आणि तांबूस येलो हे देवगडचं फळ कलरचं झालं. परत देवगड फळ हे कापल्यानंतर केसरी तर असणारच आहे. बरोबर, पण त्यात कडकपणा जास्त असतो, पाण्याचं प्रमाण कमी असतं. बरोबर, पाण्याचं प्रमाण रस आम्ही बोलतो रस. बरोबर, लोक पाणी बोलत असते, रसाचं प्रमाण कमी असतं पण कडक असतं. बरोबर, रत्नागिरीमध्ये कापल्यानंतर केसरी रंग असणारच. बरोबर, पण तो पाण्याचा प्रमाण जास्त म्हणजे रस जास्त असतो. बरोबर, हे कापल्यानंतर. आणि काय सांगाल दुसरं? आणि देवगड आणि रत्नागिरीमध्ये खाण्याचा स्वाद आहे ना, आपण देवगड आपण तोंडाला लावलं समजतो. बरोबर, कारण रत्नागिरीचा स्वाद पूर्ण खाल्लं आपण, शिलट्या वडली, शिलटा वडून खाल्लं की तो घशाला जाणवतो की खरंच हा रत्नागिरी आपण. बरोबर, अशा पद्धतीने. तरी सालीमध्ये काय फरक असतो? सालीमध्ये देवगडची जरा जास्तीत जास्त पातळ असते. पातळ असते. रत्नागिरीमध्ये थोडी जाडसर असते. ओके. आणि काय सांगायचं तुम्ही सुगंधाबद्दल? काय देवगड आंबा सुगंध घ्यायचा असेल तर एखाद्याच्या दरवाजात गेला आणि आंबा दरवाजा उघडल्याबरोबर त्याचा सुगंध येऊ शकतो. आणि रत्नागिरी तर जरा पुढे जाऊन त्याला सुगंध घ्यावा लागतो. हे सुगंधाचं पद्धती म्हणजे सुगंधाच्या बाबतीत पण देवगड हा आंबा सरस आहे. म्हणजे तो एखाद्याने बाजूवाले पण विचारू शकतील, अरे तुझ्याकडे आंबा आहे का, असा एवढा सुगंध. एवढा सुगंध देवगडला म्हणून देवगड हा आंब्याचा किंग आहे बोलतो. त्याची मागणी असते त्याची. बरोबर, पर एवढी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.